संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हरिहरेश्वर बोट प्रकरणात बोट बघून प्रशासनाला त्याची वेळेत माहिती देणे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रशासनाला मदत करणाऱ्या हरिहरेश्वर येथील तरुणांचा सत्कार करीत आमदार भरत गोगावले यांनी या तरुणांच्या पाठीत कौतुकाची थाप मारली. त्या दिवशी चित्तथरारक असा घटनाक्रम आणि परिस्थिती जाणून घेतली. स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रशासनाला मदत करणाऱ्या या तरुणांबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनद्वारे माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मदत कार्य करणाऱ्या तरुणांचे आभार मानत काहीही मदत लागली तर मला सांगा असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हरिहरेश्वर येथील तरुणांना दिले. काय नाही, तुमच्या वतीने आलोय हरिहरेश्वरला. आता हरिहरेश्वराकडे मन्नत मागितली आपली तुमच्या पूर्ण कार्याच्यासाठी पूर्ण पुढच्या. आणि ती पोराने नाही का आपलं हे केलं होतं, ते बोट पकडली, हा ते AK-47, तर त्या लोकांनी बोट बंद त्यांचा सत्कार केला. मी आता आपल्या वतीने तुमच्या दोघांच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या सरकारच्या वतीने प्रतिनिधी ते तटकरे काल इथं आले होते, हंडी खेळले शहरामध्ये, गदा दाखवली, नाचले गेले, ते इथं आले नाहीत त्या पोरांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारायला. तर एक मिनिट फक्त स्पीकर मी ऑन केलाय. ह्या सुयोग लांगे आणि त्यांची टीम आहे सचिन गुरव, ही पोरं आहेत ना आपली तिथली. सचिन गुरव, सुयोग लांगी हे आपली तिथले कार्यकर्ते आहेत. तर त्यांना फक्त तुम्ही शुभेच्छा द्या मुख्यमंत्री म्हणून, मी दिले बाकीचं. जय महाराष्ट्र साहेब, जय महाराष्ट्र साहेब. थँक्यू साहेब, धन्यवाद. आपल्याला ना सर रेस्क्यूची एक बोट इथं गरजे कारण ऍक्सिडेंट होतात खूप टुरिस्टचे आणि काय काय वेळेला ना सर टुरिस्ट म्हणजे मी सांगतो तुम्हाला काय काय लागतंय ते आपण आपल्या वतीने करू दे. हा म्हणजे तुमचं आपलं सगळ्यांचं नाव होईल ते मी करतो काय व्यवस्था.